नमस्कार मित्रांनो, आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. आजच्या या दिवशी हृदयरोगासंबंधित आजार आणि ते होऊ नये म्हणून विविध संस्थेमार्फत याची जनजागृती करण्यात येते. संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात हृदयरोगाने मृत्यू होत असतात. अगदी आपल्या देशात दर 5वा व्यक्ती हा हृदयरोगाने ग्रस्त आहे. बरं, हे आजार होण्याचे काही प्रमुख कारण आज मी तुम्हाला सांगतो. यात प्रामुख्याने चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार विहार, प्रचंड ताणतणाव घेणे, दारूचे व्यसन असणे किंवा तंबाखूचे व्यसन असणे, मधुमेह असे विविध हृदयरोग होण्याचे कारणे आहेत. आता हे होऊ नये म्हणून काय करायला हवं, तर सर्वप्रथम आपण योग्य ते जीवनशैली स्वीकारायला हवी, योग्य ते संतुलित पोषक आहार घ्यायला हवा, मिठाची मात्रा कमी करायला हवी, दारूचे व्यसन असो किंवा तंबाखूचे व्यसन असो हे टाळायला हवं. मित्रांनो, आपलं हृदय हे आपल्या जीवनाच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी न थकता न थांबता चालत असते. तर या हृदय चालणाऱ्या हृदयासाठी आपणसुद्धा त्याच्यासाठी किमान रोज अर्धा तास चालायला हवं, म्हणजे त्याचं आरोग्य म्हणजेच हृदयाचं आरोग्य चांगले राहील. त्याचबरोबर हृदयरोग होण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे मानसिक ताणतणाव. अनेकांना अनेक गोष्टीचे विविध वेगवेगळ्या गोष्टीचा ताणतणाव येत असतो, कामाचा असो की काहीच वैयक्तिक कौटुंबिक कुठल्याही समस्या असो, यानंसुद्धा अनेकांना मानसिक ताणतणाव येत असते, त्यामुळंसुद्धा हृदयरोग होण्याचे संभावना असतं. तर हे टाळण्यासाठी आपल्या जीवनाचं योग्य नियोजन आपण करायला हवं. मानवी जीवन असो या इतर कुठलंही प्राणी जीवन असो, प्रत्येकाला या जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो. तेव्हा कुठलीही गोष्ट आपल्या जीवनात घडत असताना जास्त जिवारी न लावून न घेता ते त्यावर समस्या शोधणं आपलंच काम असते. तर जिवारी न लावता समस्या सोडवाव्या, सोबतच योग्य पोषक आहार घ्यावा. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संपूर्ण निरोगी दीर्घ आयुष्य किंवा जीवनानंद घेण्यासाठी योग साधना, ज्याला आपण योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा ही योग साधना दिलेली आहे, ते प्रत्येकाने रोज नियमित केली तर आपल्याला आपले जीवन आनंदसुद्धा घेता येते आणि हृदयरोगासारखे आपण आजारसुद्धा टाळू शकतो. तर सर्वांनी रोज किमान अर्धा तास योगासन करावे, सोबतच अर्धा तास चालावंसुद्धा. मित्रांनो, आज मोठ्या प्रमाणात जगभरात लोक हृदयरोगाने अकाली मृत्यू पडत असतात आणि आपल्या देशातसुद्धा दर 5वा व्यक्ती हृदयरोगाने त्रस्त आहे. तेव्हा हा आजार टाळण्यासाठी प्रमुख काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम जे 30 वर्षावरील नागरिक आहेत, अगदी शासनाचे निर्देशसुद्धा आहेत की 30 वर्षाच्या नागरिकांनी आपली हृदयाची तपासणी करून घ्यावी, म्हणजेच किमान वर्षभरात 2-3 वेळेस आपली रक्तदाब, ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो, हे तपासून घ्यावं. त्यात 40-50 वर्षाच्या ज्याचं वय आहे त्यांनी आपली ECG सारखी तपासणीसुद्धा करून घ्यावी, म्हणजे आपल्याला आपल्या हृदयाची स्थिती काय आहे ती कळेल. सोबतच कुठल्याही प्रकारचा जास्त ताणतणाव घेऊ नये, योग्य नियमित पोषक संतुलित आहार घ्यावा. आणि सर्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये, ताणतणावाच्या जीवनामध्ये आपला जो आराम करणे असते किंवा पुरेशी झोप असते, हेसुद्धा या झोपीवरसुद्धा खूप मोठा परिणाम झालेला आहे. तर योग्य आणि पुरेशी आपण झोपसुद्धा घ्यायला हवी. आणि जे बैठे काम आहेत त्यांना हृदयरोग होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. जे कापड कष्ट करत असतात किंवा शेतात काम करत असतात त्यांना हे आजार कमी प्रमाणात होतात. परंतु आज शेतातसुद्धा विविध यंत्राने शेती करण्यात येत असल्यामुळं तेसुद्धा खूप कमी झालेले आहे. तर ज्यांना बैठे काम आहे त्यांनी किमान दर 1 तासानंतर आपल्या जागेवरून उठून थोड्याशा हलक्याशा शरीर क्रिया करणं किंवा
सूक्ष्म वाया म्हणतो ते करायला हवं. सोबतच पुरेशी झोप घ्यायला हवी. जास्त निष्क्रिय जीवन न जगता कुठल्या ना कुठल्या कामामध्ये स्वतःला म्हणजे व्यस्त करायला हवं. सोबतच नियमित आपल्या जे काही वाचन असो किंवा आध्यात्मिक जीवन असो, जे आध्यात्मिकची वाटचाल जी म्हणतो आपण, आध्यात्मिक जीवन असो किंवा आपले मित्र मैत्रिणी असो किंवा कुटुंबातील व्यक्ती असो, यांच्याशी आपण नियमित संवाद साधायला हवा. आपल्या समस्या काही असतील म्हणजे यांना काय होतं, आपलं मन हलकं होतं किंवा ताणतणाव थोडासा कमी होतो. आपल्या मित्राशी मनमोकळ्या गप्पा केल्या, आपल्या कुटुंबातील आईवडील असो, मुलं असो, पत्नी असो या इतर कुठले कुटुंबातील सदस्य असतो यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधायला हवा. म्हणजे मानसिक ताणतणावाचं नियोजन आपल्याला लावता येते आणि कुठल्याही गोष्टीची किंवा समस्या मोठी आपल्याला कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही, म्हणजे आपलं मानसिक आरोग्य योग्य राहते, ज्याचा परिणाम आपल्यावर हृदयावर होत नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की कुठलाही आजार होऊ नयेसाठी किंवा दीर्घ आयुष्य निरोगी दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आपण नियमित योग्य संतुलित पोषक आहार घ्यायला हवा, नियमित व्यायाम करायला हवा. ज्या हृदयासाठी तर प्रामुख्याने रोज आपण 30 मिनिटे चालण्याचा खूप असा पुरेसा व्यायाम आहे तो नियमित एका वेगात, यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वेगात थांबत थांबत न चालता योग्य असे एका योग वेगात आपण 30 मिनिटं चालायला हवं. योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा हे सुद्धा नियमित करायला हवं. सोबतच सर्वांशी प्रेमाने स्वजनाने सुद्धा वागायला हवं. म्हणजे कुठलं आपल्याला आपल्या परिसरातील व्यक्ती जेव्हा आपल्याला आपुलकीनं बोलतील वागतील तर आपलं एक मानसिक स्वास्थ्यसुद्धा त्यांना चांगलं राहील. आणि आध्यात्मिकची आपण आयुष्यात कुठल्याही समाजाचे असो किंवा धर्माचे असो, आपण आध्यात्मिक शैली किंवा आध्यात्मिक जीवन स्वीकारायलाच हवं. म्हणजे मानसिक ताणतणाव बनवणार नाही, म्हणजे एकूण सात्विक जीवन जगताना आपल्याला आजारापासून आपण अनेक आजार टाळू शकतो. धन्यवाद मित्रांनो, परत एकदा आज हृदय 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येते. आणि पुन्हा पुन्हा एकदा सांगतो मी, आपण हृदय आपल्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत चालत असते, तेव्हा आपल्या हृदयासाठी आपण किमान अर्धा तास चालायला हवं. धन्यवाद मित्रांनो.